कॉलेज फ्री मध्ये तुमचं स्वागत करते. आपल्या ड्राय नाश्ता सिरीजचा सहावा पदार्थ आहे तर आज आपण बनवणार आहोत मिनी भाकरवडी. आपण आज जे मिनी भाकरवडी बनवणार आहोत त्याचं परफेक्ट प्रमाण मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. त्याप्रमाणानुसार जर तुम्ही भाकरवडी बनवली तर अगदी मार्केटपेक्षाही सुंदर आणि टेस्टी आपली भाकरवडी बनते. आपली ड्राय नाश्ता सिरीज चालू आहे तर त्यातला एखादा पदार्थ तुमचा पाहायचा राहून गेला असेल तर त्याची लिंक सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहू शकता. चला मग आता बनवायला सुरुवात करूया. आपण आज अर्धा किलो मैद्यापासून भाकरवडी बनवणार आहोत. त्यासाठी मी घेतलेला आहे अर्धा किलो मैदा. एक वाटी त्याच्यामध्ये आपण बेसन पीठ घालणार आहोत आणि सव्वा चमचा मी मीठ घेतलेलं आहे. एक चमचाभर ओवा असा हातावर चुरगळून आपल्याला टाकायचा आहे. आता ह्याच्यामध्ये आपण कोमट केलेलं तेल घालूया. तर सुरुवातीला मी 2 चमचे तेल घालणार आहे आणि व्यवस्थित आता मैद्याला आपण मिक्स करणार आहोत. असं करत करतच आपल्याला ह्याच्यामध्ये मोहन घालायचं आहे. जोपर्यंत मैद्याचा असा मुटका किंवा लाडू तयार होत नाही तेवढ्या प्रमाणात आपल्याला ह्याच्यामध्ये तेल घालायचं आहे. तर 1/2 किलो मैद्यासाठी मला 4 चमचे तेल लागलेलं आहे. आपले मोठे चमचे आहेत हे. तर अशा पद्धतीने आपला मैदा झालेला पाहिजे, असा मुटका तयार झाला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हा मैदा छान मळून घेऊया. अगदी घट्टसर आपल्याला पीठ तयार करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण एवढा घट्ट मैदा मळून घेतलेला आहे. आता 1-10 मिनिटं आपण याला झाकून ठेवूया आणि आपण भाकरवडी मसाला तयार करूया. तर त्यासाठी मी घेतलेला आहे 2 चमचे बडीशेप, 1.5 चमचा जिरे, 3 चमचे मी धने घेतलेला आहे, 1 चमचावर आपण कस्तुरी मेथी घेतलेली आहे, 1 चमचावर गरम मसाला, 1/2 चमचा हळद, 1.5 चमचा मी मिरची पावडर घेतलेली आहे. ही मिरची पावडर आपली घरची तिखट आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. 1 चमचाभर साखर, थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे, 1 चमचा साधं मीठ, 4 चमचे आपण पांढरे तीळ घेतलेले आहे, 1 चमचा खसखस आणि 1/2 वाटी आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे खिसून. आता ह्याची चांगली पूड तयार करून घेऊया. तर अशा पद्धतीने ह्याची आपण पूड तयार करून घेतलेली आहे. तर हा आपला भाकरवडी मसाला तयार झालेला आहे. आणि ही चिंच खजूरची चटणी, त्याची लिंक पण आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पीठ पण आपलं चांगलं भिजलेलं आहे, त्याला आता छान मळून घेऊया. हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे, त्यामुळेच आपली जी भाकरवडी आहे ती खुसखुशीत होणार आहे. मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही हे पीठ मळून घ्यायचं आहे. थोडासा पाण्याचा हात लावून आपल्याला छानपैकी हे पीठ मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे. आता ह्याचे छोटे छोटे गोळे करूया. आपल्याला ह्याच्या छोट्याच पोळ्या तयार करायच्या आहेत, कारण आपल्याला मिनी भाकरवडी बनवायची आहे म्हणून छोटीच पोळी आपल्याला ह्याची तयार करायची आहे. एवढ्या आकाराचे मी गोळे तयार केलेले आहेत. आता ह्याची पोळी तयार करून घेऊया. पातळ पोळी तयार करायची आहे आपल्याला, जाड ठेवायची नाहीये जास्त. तर एवढ्या आकाराची मी पोळी लाटलेली आहे. आता ह्याला आपण चौकोनी आकार देऊया.
आता ह्याला आपण चिंच खजूरची चटणी लावून घेऊया। साईडला थोडी थोडी आपल्याला जागा शिल्लक ठेवायची आहे आणि मध्यभागी आपण चिंच खजूरची चटणी लावून घेणार आहोत। साईडला थोडंसं आपल्याला पाणी लावून घ्यायचंय, म्हणजे ज्या किनारी आहेत त्या व्यवस्थित चिकटल्या जातील। आणि हा मसाला लावून घ्यायचा आहे, व्यवस्थित सगळीकडे पसरवायचा आहे आणि रोल तयार करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने रोल तयार करायचा आहे, व्यवस्थित प्रेस करायचा आहे। साईडला परत एकदा पाणी लावायचं आहे, म्हणजे रोल जो आहे तो निसटणार नाही, व्यवस्थित चिटकेल। असा रोल आपण बनवून घेतलेला आहे। असे सर्व रोल तयार करून घेऊया आणि छोट्या छोट्या वड्या आपण कट करून घ्यायच्या आहेत। अशा सर्व आपण भाकरवड्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता तळून घेऊया। तळण्यासाठी एका कढईमध्ये आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला भाकरवडी सोडायची आहे। मीडियम गॅसवरच आपल्याला ह्या भाकरवड्या तळून घ्यायच्या आहेत। भाकरवड्या पूर्ण तळून वरती आल्यावरच आपल्याला एकसारखं हलवत राहायचंय आणि छान वड्या तळून घ्यायच्या आहेत। खूप टेस्टी अशी आपली भाकरवडी तयार होते, तुम्ही नक्की ट्राय करा। छान अशा लाल झाल्यावरती आपल्याला भाकरवडी काढून घ्यायची आहे। मीडियम गॅसवरच मी ह्या भाकरवड्या तळून घेतलेल्या आहेत। तर अशाच पद्धतीने सर्व वड्या आपण तळून घेऊया। आपली भाकरवडी तयार झालेली आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून तुम्ही नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। जे लोक नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग भेटूया अशाच डिलिशियस ट्राय नाश्त्याच्या रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये।